ओबीसींना आरक्षण मिळावं अशी सरकारची इच्छा आहे. पंचायत निवडणुकीला सामोरं जाण्याआधी ओबीसी आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन केलं जाईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. पंचायत निवडणूक मुदतीत घेण्याचे प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. एजीच्या ओपिनियनाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टानं आत्ता जी वर्डिक्ट दिल्या वेगवेगळी ओके त्याच्याप्रमाणे आमकां ॲक्च्युली आत्ता इलेक्शन जर घेऊन गेले जाल्यार ते विदाऊट ओबीसी रिजर्वेशन इलेक्शन्स घेवचे पडटा. आमकां तशें घेवपाचें ना, ओबीसीवाल्यान रिजर्वेशन दिवपाक जाय. आमकांय खबर आसा 27% ओबीसी भाव आमचे आसल्या कारणान तांकां रिजर्वेशन दिवपाची गरज आसा. आमची इच्छा आसा की ओबीसी रिजर्वेशन दिवचे म्हणून, आनी ताकाच लागून आमकां एजीच्या ओपिनियनकूय धाडलेली सुप्रीम कोर्ट मध्य प्रदेशांतली केस, महाराष्ट्रांतली केस, हे सगळी केस स्टडी केल्या उपरांत की ओबीसी हे ट्रिपल टेस्ट रिजर्वेशन्स करून दिवचे पडटा. आणि एजीच्या ओपिनियना प्रमाणे ते ओबीसी कमिशनांक धाडून ओके ते व्हेरीफाय करचे पडटा खंयच्या खंयच्या वार्ड्स कशा पद्दतीन ओबीसी रिजर्वेशन्स आसा. त्या खातीर आमी इलेक्शन्स एट प्रेझेंट एटलिस्ट आमकां सुरवातीच्या कडेन स्टेट इलेक्शन कमिशनाक आमी रिकमेंड करतले डेट रायट इज अ स्टेट इलेक्शन कमिशन. आमकां त्या खातीर आमी इलेक्शन पोस्टपोन करता आमी म्हणूंक शकना. आमी रिकमेंड करता की आमकां ओबीसी रिजर्वेशन दिवपाक जाय. त्या खातीर आमकां थोडो टायम दिवचो की ओबीसी कमिशना कडेन धाडून ट्रिपल टेस्ट व्हेरीफाय करून ओबीसी रिजर्वेशन दिवपा खातीर आमी ओबीसी कमिशना कडेन फायल रिकमेंड करता. आनी जेणे करून तेंच्यांनी सगळे परत एकदा स्टडी करून आमकां ताजो रिपोर्ट सबमीट करचो. तो रिपोर्ट आमी स्टेट इलेक्शन कमिशनाक धाडटले. देन स्टेट इलेक्शन कमिशन वील इलेक्शन घेवपाचें रिकमेंड करतले. आतांय हें सगळें आमी स्टेट इलेक्शन कमिशना कडेन धाडटा. सो स्टेट इलेक्शन कमिशन वील टेक द डिसिजन. नाव जस्ट इट इज अप टू द स्टेट इलेक्शन कमिशन. फाल्यां जें आसा हें सगळें स्टेट इलेक्शन कमिशना कडेन धाडटले. ऑन अवर रिकमेंडेशन जर तांच्यांनी एक्सेप्ट केलें जाल्यार स्टेट इलेक्शन कमिशन कॅन से द इलेक्शन वील पोस्टपोन. दे वील से पावसानंतरूच जाऊ शकता कित्याक पावसान इलेक्शन काय करणार म्हणून म्हटलें न्ही. डेट इज अप टू द स्टेट इलेक्शन कमिशनाचेर डिपेंड. सर ओबीसी कमिशन म्हणून हे खूब पयलीं सावन आसा. ती 1997 पासून आसा. तेजे वेगवेगळे कमिशनाच्यो वेगवेगळी हे आसा. मेंबर्स वेगवेगळे आसा इन्क्लुडींग चेअरमॅन गुरू शिरोडकर जालो, लास्टली आमचो विश्वास सतरकर आनी आतां हांव. सो हेजो सर्वे केन्ना सावन आतां सुरू जाल्लो म्हणटा? सर्वे ऑब्सोल्युटली हो रिलेटींग टू ओबीसी असो न्ही, तिनी जाती आशिल्लो ओबीसी एससी आनी एसटी तिनाक लागून आशिल्लो. आनी तो सर्वे सुरू केल्लो 2008 वेगवेगळ्या कारणां लागून तो लिंगरींग जायत उरलो. आनी शेवटी मागीर मनोहर पर्रीकर सीएम आसतना ते वेगळी कारणांक लागून आनीक कांय इश्यूज डिसायड जावंक जाय हाजे खातीर ते गरज भासली आनी ताणें जोर लावन हो करून घेतलो आनी तो सबमीट केलो पळय ते सर्वे तो December 2013. सो आतां ऑलरेडी सर्वे कंप्लीट जाल्लो आसा. हय 2013 सबमीट केल्लो आसा. 13 म्हणटकच आतां कशें जालां, 13 जवळ जवळ 7 आनी 9 वर्सां जालीं न्ही. ह्या 9 वर्सांच्या काळांत बरेचशे चेंजीस जाले आसात. जी फिगरां आसात आयज ती वॅलीड आसची ना एखादी वेळी अशें आसा. पण ते परत आता सर्वे इम्पेरिकल ते कारण ते सारके सब्जेक्ट टू एरर अशे 1-2% शुअर तुका फिगर मेळूंकूच शकना. सो आतां परत रिसर्वे बीन करपाक गरज आसा ना? तशें कांय आतां ते सरकारान ठरोवपाक पडटले, कित्याक म्हाका कांय खबर ना न्ही. तुमी आतां सरकाराक केन्ना सबमीट करतले? ना अजून कांय तशें म्हाका डायरेक्शन ना कोणा कडल्यान तशें अमूक कर कितें कर. फक्त कित्याक सुप्रीम कोर्टान रेफर केला ओबीसी कमिशनान आनी ओबीसी कमिशनान कांय जबाबदारी दिवची म्हणून त्या हेतूच्यान ती आतां हाजे वृत्तपत्राचेर हाजे सोशल मिडियाचेर हे आयकता. अजून सरकारान म्हाका म्हजे कडेन कांय अजून हे जावना ऑफिशियली कांय जावना अजून म्हजे कडेन जावना व्यक्तीच्या.